विधान परिषदेच्या मुंबईतल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात शिवसेना आणि लोकभारतीच्या कपिल पाटलांनी आपापले गड राखले आहेत. पदवीधर मतदारसंघात विलास पोतनीस यांनी जवळपास 8000 मतांनी भाजपच्या अमित मेहतांचा पराभव केलाय, तर कपिल पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी 2000 मतांची आघाडी घेतली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार किशोर दराडेंनी मोठी आघाडी घेतली आहे. विधान परिषदच्या मुंबई शिक्षक जागेसाठी पुन्हा एकदा कपिल पाटील विजयी झालेत. त्यांनी हॅट्रिक साधलेली आपल्या बरोबर आहेत ते. सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन आणि हा नक्की विजय नेमका कशामुळे मिळाला आहे? हा विजय मुंबईतल्या शिक्षकांचा आहे. सत्ता, पैसा आणि मस्ती याला कशालाही नजू मानता मुंबईच्या शिक्षकांनी तिसऱ्यांदा मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. मी अतिशय कृतज्ञ आहे मुंबईच्या शिक्षकांचा, त्यांचे आभार मानतो. आणि शिक्षण मंत्र्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये जे चुकीचे निर्णय घेतले ते आता त्यांनी बदलावेत. शिक्षणाचा जो खेळखंडोबा त्यांनी मांडलेला आहे तो थांबवावा, हेच मुंबईच्या शिक्षकांचं सांगणं आहे. आणि म्हणून त्यांनी मला कौल दिलं, कारण स्वतः शिक्षणमंत्री या निवडणुकीत उतरले होते, त्यांनी आवाहन केलं होतं. आता त्यांच्या आवाहनाला शिक्षकांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याच्यापासून ते योग्य बोध घेतील याची मला नक्की. त्यामधलं कुठलं कारण जास्त परिणामकारक ठरलं? नाही, एक तर माननीय शिक्षणमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात आवाहन केलं की कपिल पाटलांना पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा, आणि त्यांच्या आव्हानाला ताबडतोब प्रतिसाद दिला शिक्षकांनी आणि मला पुन्हा निवडून दिलं. शिक्षक सुज्ञ आहेत, समजतं त्यांना, आणि शिकवणारा वर्ग आहे. त्याला तुम्ही शिकवण्याची भाषा कराल, दम द्याल, त्रास द्याल, पैसे हे वाटून खरेदी करायचा प्रयत्न कराल तर नाही चालणार ना. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.